हॅलो एवरीवन, माय सेल्फ राजमानी. नेक्स्ट पॉइंट आपण बघायचा आहे तो म्हणजे DAC चे स्पेसिफिकेशन. ठीक आहे, बघा, स्पेसिफिकेशन ऑफ DAC. फर्स्ट द रिझॉल्युशन. तर व्हॉट इज मीन बाय रिझॉल्युशन? द रिझॉल्युशन इज डिफाईंड ॲज स्मॉलेस्ट पॉसिबल चेंज इन द ॲनॉलॉग आउटपुट व्होल्टेज. ठीक आहे, रिझॉल्युशन शुड बी ॲज हाय ॲज पॉसिबल. इट्स व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ बिट्स इन डिजिटल इनपुट अप्लाइड टू DAC. दॅट इज द रिझॉल्युशन इज इक्वल टू 2n, 4 बीट, 2:4 दॅट इज 16, 4:3 बीट, 2:3 दॅट इज 8. ठीक आहे, अनदर डेफिनेशन काय आहे बघा, VFS अपॉन 2n-1, दॅट इज द फुल स्केल आउटपुट व्होल्टेज. VFS इज द आउटपुट व्होल्टेज करस्पॉन्डिंग टू डिजिटल इनपुट विल ऑल द डिजिट. ठीक आहे, देअरफोर रिझॉल्युशन VFS डिवायडेड बाय 2n-1, दॅट इज द नंबर ऑफ डिजिटल इनपुट. नेक्स्ट पॉईंट आहे तो ॲक्युरेसी. ॲक्युरेसी म्हणजे तुम्हाला लक्षात येतेच, इट इज अ मेजर ऑफ डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल आउटपुट व्होल्टेज अँड एक्सेप्टेड, दॅट इज द आयडियल आउटपुट व्होल्टेज. म्हणजे जे आपल्याला अपेक्षित आयडियल व्होल्टेज असते आणि कशातला डिफरन्स, जो ॲक्च्युअल आउटपुट व्होल्टेज आहे त्यातला डिफरन्स, दॅट इज द ॲक्युरेसी. द ॲक्युरेसी ऑफ DAC इंडिकेट्स हाऊ क्लोज द ॲनॉलॉग आउटपुट व्होल्टेज इज टू द थेरॉटिकल व्हॅल्यूज. ठीक आहे, म्हणजे आता मी थेरॉटिकल व्हॅल्यू तिची 5 व्हायला पाहिजे आयडियल, मग आपली किती आली, 4.8, 4.7, 4.9. तर 4.9 ही काय असणार आपली ॲक्युरेट व्हॅल्यू. इफ द DAC हॅज स्पूल केल 10 व्होल्ट, दॅट इज द मॅक्झिमम आउटपुट व्होल्टेज अँड ॲक्युरेसी ऑफ ±0.2%, देन मॅक्झिमम एरर ऑफ आउटपुट व्होल्टेज विल बी 0.02 × 10 व्होल्ट, दॅट इज द 20 mV. एवढीच एरर आपली यायला पाहिजे. ठीक आहे, द लिनिअरिटी. द रिलेशन बिटशिप बिटवीन द डिजिटल इनपुट अँड ॲनॉलॉग आउटपुट इज मस्ट बी लिनियर, बट प्रॅक्टिकली इट इज नॉट ड्यू टू द एरर इन व्हॅल्यूज ऑफ रेजिस्टर यूज्ड इन रेजिस्टिव्ह नेटवर्क. म्हणजे लिनियरिटी म्हणजे काय, जसं इनपुटमध्ये चेंज होईल तसा विथ रिस्पेक्ट टू आउटपुटमध्ये चेंज व्हायला पाहिजे, दॅट इज द लिनियरिटी. टेम्परेचर सेन्सिटिव्हिटी. आयडियली आउटपुट व्होल्टेज ऑफ DAC शुड नॉट चेंज ड्यू टू द चेंज इन टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर चेंज झालं म्हणून त्याचं आउटपुट व्होल्टेज चेंज व्हायला नको पाहिजे, बट प्रॅक्टिकली आउटपुट व्होल्टेज व्हॅरीज विथ टेम्परेचर बिकॉज द रेझिस्टन्स व्हॅल्यूज अँड ओप एम्प पॅरामीटर चेंजेस विथ चेंजेस इन पॅरामीटर किंवा चेंजेस इन टेम्परेचर. सेटलिंग टाईम. तर थेरॉटिकल द ॲनॉलॉग आउटपुट व्होल्टेज शूड चेंज इन्स्टंटेनियसली ॲज सून ॲज देअर इज अ चेंज इन इनपुट व्होल्टेज. म्हणजे काय, इनपुट व्होल्टेज चेंज केल्या गेल्या आपल्याला आउटपुटमध्ये चेंज व्हायला दिसायला पाहिजे, बट प्रॅक्टिकली आउटपुट ऑफ DAC डज नॉट चेंज इन्स्टंटेनियसली ड्यू टू द रेजिस्टर्स अँड ओपॅम सर्किट. ऑसिलेशन्स आर ऑब्झर्व्ड ॲट द आउटपुट. द टाईम रिक्वायर्ड टू सेटल द ॲनॉलॉग आउटपुट विदिन द 1/2 LSP ऑफ फायनल व्हॅल्यू फ्रॉम इन्स्टंट ऑफ चेंज इन डिजिटल इनपुट इज कॉल्ड ॲज सेटलिंग टाईम. द सेटलिंग टाईम शूड बी ॲज शॉर्ट ॲज पॉसिबल. ठीक आहे, नेक्स्ट स्पीड. द स्पीड इज डिफाईन्ड ॲज द टाईम टेकन बाय DAC टू परफॉर्म द कन्वर्जन फ्रॉम डिजिटल टू ॲनॉलॉग. डिजिटल सिग्नल अप्लाय केल्या गेल्या ॲनॉलॉग आउटपुट यूजपर्यंत जेवढा टाईम लागेल, दॅट इज द स्पीड. इट इज डिफाईन्ड ॲज नंबर ऑफ कन्वर्जन्स दॅट कॅन बी परफॉर्म्ड पर सेकंड. द स्पीड ऑफ DAC शुड बी हाय. स्पीड ऑफ DAC शुड बी हाय. ऑफसेट व्होल्टेज म्हणजे काय बघा, आयडियली आउटपुट ऑफ DAC शुड बी 0 वेन बायनरी इनपुट 0. बायनरी मी काहीच अप्लाय केलं नाही तर ॲनॉलॉग आउटपुट काय आला पाहिजे, 0. पण प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. प्रॅक्टिकली अ व्हेरी स्मॉल ॲनॉलॉग आउटपुट व्होल्टेज इज प्रेझेंट व्हेन द बायनरी इनपुट इज 0. इट इज कॉल्ड ॲज ऑफसेट व्होल्टेज. म्हणजे बायनरी इनपुट जरी 0 असेल तरी स्मॉल अमाऊंट ऑफ आपल्याला जे व्होल्टेज मिळते दॅट इज द ऑफसेट व्होल्टेज. दिस ऑफसेट एरर इफ इट इज करेक्टेड इट विल बी ॲडेड टू एक्सेप्टेड DAC आउटपुट फॉर द ऑल इनपुट केसेस. आता DAC 0808 IC आहे आपल्याकडे. द DAC 0808 इज अन 8-bit आउटपुट मोनोलिथिक DAC. इट इज 16-pin IC अवेलेबल इन द फॉर्म ऑफ करंट पॅरामीटर किंवा करंट I0. दॅट मीन्स द मॅग्निट्यूड I0 इज प्रोपोर्शनल टू 8-bit डिजिटल इनपुट. ह्या IC आपल्याला इनशॉर्टमध्ये आहे, डीपमध्ये काय नाही आहे. फक्त IC लक्षात ठेवा तुम्ही, DAC चा IC कुठला आहे, 0808. ठीक आहे, द स्पेसिफिकेशन ऑफ DAC 0808. सेटलिंग टाईम 150 नॅनो सेकंड. पॉवर कन्झम्पशन 33 mW.
supply voltage range plus minus 5 volt milliwatt to plus 5 volt slew rate. आता slew rate हे सगळे पॅरामीटर ओ पॅम्पचे आहेत, फक्त हे लक्षात ठेवा 8 मिली एम्पियर पर मायक्रोसेकंड आणि कॉम्पॅटिबल विथ, म्हणजे आपण वापरू शकतो TTL, DTL, CMOS, IC बरोबर. ठीक आहे, द नेक्स्ट लेक्चरला आपण जे बघायचं आहे ते ADC चे टाईप्स अँड स्पेसिफिकेशन. ठीक आहे, एकदा वाचून काढा, सोपं आहे. थँक्यू.